गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार विनोद अग्रवाल यांना महायुतीच्या वतीने गोंदिया विधानसभेची सीट मिळाल्याने विनोद अग्रवाल यांनी शक्ती प्रदर्शन करीत गोंदिया उपविभागीय अधिकारी कार्यालयात विधानसभा निवडणुकीचा नामांकन अर्ज दाखल केला आहे. 2019 विधानसभा निवडणुकीत विनोद अग्रवाल यांनी गोंदिया विधानसभेच्या जागेवर अपक्ष निवडणूक लढवीत विजय मिळवला होता. तर 8 दिवसाआधी त्यांचे भारतीय जनता पक्षाने निलंबन मागे घेत महायुतीत भारतीय जनता पक्षाची जागा दिल्याने आज विनोद अग्रवाल यांनी शक्तीप्रदर्शन करीत नामांकन अर्ज दाखल केला असून गोंदिया जिल्ह्यातील महायुतीचे सर्व नेते यावेळी उपस्थित होते. तर या नामांकन रॅलीत 5000 वर नागरिकांनी गर्दी केली होती. तर आपलाच विजय होईल असा विश्वास विनोद अग्रवाल यांनी व्यक्त केला आहे. मागील 5 वर्षांमध्ये केलेले जनतेचे काम आणि महायुतीवर विश्वास टाकणारे मतदाता आणि आज यामुळे आपण पाहतो की मोठ्या प्रमाणामध्ये आज जनता नामांकन यात्रेमध्ये नामांकन माझ्या पत्र भरण्याकरता या ठिकाणी उपलब्ध म्हणजे हजर झाली. त्यांचे मी खूप खूप आभार व्यक्त करतो तुमच्या माध्यमातून. 7 महायुतीचे उमेदवार आजपासून फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आज सर्वात प्रथम फॉर्म हा विनोद अग्रवालजी यांनी भरलेला आहे आणि निश्चितच आजपासून महायुतीच्या उमेदवारांचं फॉर्म भरणं सुरू झालेलं आहे. आणि आजपासून आमचं या जिल्ह्यात भारतीय जनता पार्टी, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई आणि इतर सगळे महायुतीचे सर्व घटक पक्षांचे उमेदवार आता रिंगणात उतरलेले आहे आणि आजच आम्ही या निवडणुकीचा बिगुल फुकलेला आहे. जीबी न्यूजचे प्रत्येक अपडेट मिळवून घेण्यासाठी तुम्ही आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. तसंच बेल आयकनला सुद्धा प्रेस करा. आपला जिल्हा, आपली बातमी. जीबी न्यूज, गोंदिया.